प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. मुंगसाला भिऊन साप घुसला मोटार सायकलीत. साप आणि मुंगसाचे बैर सर्वश्रुत आहे. सापाची आणि मुंगसाची लढाई अनेकांनी पाहिली आहे. काल असाच प्रकार कवठेमंगळ तालुक्यातील या गावात घडला. नाग आणि मुंगसाची लढाई सुरू होती. मुंगसाच्या भीतीने नाग शेतात उभ्या असणाऱ्या मोटार सायकलीत शिरला. कवठे महंकाळ तालुक्यातील लांडगेवाडी येथील दत्तात्रय पाटील यांच्या शेतातील ही घटना आहे. दत्तात्रय पाटील यांच्या शेतात पेंढ्या बांधण्याचं काम सुरू होतं. पेंढ्या बांधणाऱ्या कामगारांना सापाचे फुटकार ऐकायला येऊ लागले. पाहतात तर सापाची आणि मुंगसाची लढाई जोरदार सुरू होती. साप मुंगसाच्या भीतीने शेताच्या बांधावर उभ्या असलेल्या मोटार सायकलीत घुसला. समोरचे दृश्य पाहून शेताचे मालक दत्तात्रय पाटील यांनी सर्पमित्र विजय पाटील यांना फोन करून बोलावून घेतले आणि मोटार सायकलीत लपलेला नाग काढून तो सुरक्षित स्थळी सोडून देण्यात आला. भडक तोंड झालेला आहे. इकडे वरण बाहेर आला वायझर बघा. एकदम चिडलेला आहे. मुंगसा संघ भांडण केलंय आणि भीतीनं आत येऊन बसलाय. आणि असं क्वचित प्रसंगी जबरदस्त असा कधी एवढा चिडलेला नाग मी पाहिला नव्हता. फसफस होण्यासाठी त्यांनी सर्प मित्राला कॉल करून बोललेला आहे. हे रिस्की वॉचेच आहे. त्याच्या कलेनुसार त्याला रेस्क्यू करावं लागतो. प्राण वाचवले मला. कालच्या नाग आणि मुंगसाच्या लढाई बाबत सर्पमित्र विजय पाटील काय म्हणतायत ते पाहूया. दत्ता पाटील राहणार लांडगेवाडी. त्यांचा मला काल कॉल आलेला होता. आणि मुंगस आणि सापाचं जे वैरत्व आहे त्या वैरत्वानुसार मुंगसाने सापावर हल्ला केल्यानंतर तो स्पेंडर गाडी येतो, जो कामगार आलेला होता पेंड्या बांधण्यासाठी लेबर, त्यांच्या गाडीत गेला. आणि दत्ता पाटील यांनी चांगलं काम केलं की जवळच्या एका चांगल्या अनुभवी सर्प मित्राला बोलवून त्या नागाचे प्राण वाचवले. सततच्या त्यांचा अभिनंदन. आणि कवठेमंगळ तालुका किंवा सांगली जिल्ह्यात किंवा ऑल महाराष्ट्रात जेवढे सर्प मित्र आहेत स्नेक रेस्क्यूवर, त्यांना मनापासून विनंती आहे की ते जीव तोडून काम करतात. चांगली लोकांच्यापर्यंत समाजाकडं माहिती जाते आणि जे काही लोक आहेत त्यांनी दक्षता घेण्याचं आहे की बाबा कोणताही असा साप वन्यजीव जरी संकटात आढळला तर जवळच्या सर्प मित्राला किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटला कॉल करून असे जे साप अडचणीत येतात त्यांना जीवदान देण्याचं कार्य या दत्ता पाटील या व्यक्तीने केल्यामुळं मला समाधान वाटलं आणि प्रत्येकाने असं काम करावं. सर्पमित्र मी विजय पाटील, गेले 4 वर्ष झाले हे साप वाचवण्याचं जे कार्य करतोय आणि असंच पुढं चालू राहील. 4 ते 5 हजार साप पकडून इथूनही पुढं कार्य साप पकडण्याचं राहणार. आणि 4 ज्या विषारी जाती आहेत मित्रांनो, नाग मण्यार घोणस पुरस, या जातींचा जवळून अभ्यास करून लोकांनी आणि शेतकऱ्यांनी समजून घेतला पाहिजे. आणि सापाबाबतीतले समज आणि गैरसमज हे समाजात वाढत गेलेले आहेत, त्यामुळे साप चावून मरण्याचं प्रमाण वाढलेलं आहे भीतीनं. आणि साप वाचले पाहिजेत
आणि पर्यावरणीय वाचलं पाहिजे. शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेरघर श्री शिलाई मशीन. आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन. आमचा पत्ता एसटी स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडी शॉपी विजया मेडिकल जवळ भेटा. आजच भेट द्या.